या प्रदेश कार्यालयात सुरू आहे, नेमकं काय विश्लेषण तुम्ही करणार एकंदरीत या निकालाचं आणि या बैठकांसंदर्भात काय आदेश देण्यात आलेले आहे? काल आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे प्रदेश पदाधिकारी, विस्तारक, आमच्या आघाड्या, प्रकोष्ठ, सहा बैठका कालपासून पूर्ण झाल्या। राज्यातले प्रमुख पदाधिकारी या बैठकीला हजर होते। पक्षाच्या संघटन पर्वाकरता सर्व तयारी आमची झाली आहे। 1,51,00,000 सदस्य संख्या आम्ही करणार आहोत। 1,51,00,000 प्राथमिक सदस्य आम्ही या ठिकाणी नोंदवणार आहोत। महाराष्ट्राच्या 288 विधानसभेत आम्ही हे पर्व सुरू केलं आहे। एका विधानसभेत 50,000 प्राथमिक सदस्य आम्ही नोंदवतो आहो, त्याकरता संपूर्ण जिल्ह्याच्या युनिट आम्ही आता फायनल केले आहे आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमचे सर्व नवीन आमदार, माजी आमदार, आजी आमदार सर्व बसून आमचे खासदार सर्वांनी मिळून 1,51,00,000 सदस्याचा आकडा आम्ही पूर्ण करू। आज आम्ही थोडं विश्लेषण केलं निवडणुकीचं। या निवडणुकीमध्ये आनंदाची बाब अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं होते। महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं आणि महाविकास आघाडीच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळं 33,00,000 मतं महाविकास आघाडीचे कमी झाले। महाविकास आघाडीकडे आता 2,17,00,000 मतं आहे आणि महाराष्ट्रातले महायुती सरकार, जे आमचं चांगलं काम सरकारने केलं, आमच्या देवेंद्रजींनी, अजितदादांनी, एकनाथ शिंदेजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार चाललं, केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून जे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात होतं आणि या दोघांच्याही सरकारच्या आणि आम्ही केलेल्या सर्व कार्यामुळं आमच्या तिन्ही पक्षाच्या संघटनेने जे काम केलं त्यामुळं आता जे आम्हाला 2,48,00,000 मतं मिळाले होते, लोकसभेमध्ये आम्ही 2,48,00,000 मतं घेऊन केवळ 2,00,000 मतांनी आमचा पराभव झाला होता। आता आम्हाला 3,17,00,000 मतं मिळाले आहे। 69,00,000 मताचा फायदा, म्हणजे 69,00,000 मतं जास्त मिळाले लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये। आणि जे मी वारंवार सांगायचो, 51%ची लढाई आम्हाला लढायची आहे, तर महायुती म्हणून आम्हाला 49% मतं मिळाले, पण भाजपाला, भाजपाच्या 132 सीट ज्या निवडून आल्या, या निवडणुकीमध्ये भाजपाला 52% मतं आम्हाला मिळालेले आहेत। खरं तर एक मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे। खरं या विजयातनं आम्हाला पुढं जायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व या ठिकाणी महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील, या निवडणुकीला सुद्धा आम्ही समोर जातो आहे। कल से भारतीय जनता पार्टी की हमारी इकाइयों की बैठक हुई। हमारे जिलाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, हमारे विस्तारक, हमारे प्रकोष्ठ, आघाड़ियों के सारे प्रतिनिधि आए थे। नजीक 1,000 प्रतिनिधि कल से, इनसे हमने चर्चा की और ये चुनाव में हमने ये निर्णय लिया है कि महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी 288 विधानसभा में 1,51,00,000 हमारे प्राइमरी मेंबर बनाएगी। हर विधानसभा में 500 कार्यकर्ताओं को हम सक्रिय सदस्यता देंगे और एक बड़ा संगठन का अचीवमेंट हम करेंगे। हमारे सारे चुनके हुए विधायक, हमारे एक्स विधायक, हमारे सांसद सभी लोग पार्टी में संगठन पर्व के लिए काम करेंगे और एक बहुत बड़ा संगठन का हम जो प्राइमरी मेंबरशिप करेंगे। इसके साथ हमने एक विश्लेषण किया है कि लोकसभा चुनाव में 2,48,00,000 वोट हमको थे महायुति को, 2,50,00,000 मत वोट से वो महाविकास आघाड़ी को थे, 2,00,000 वोट हमें कम थे। लेकिन अभी हमने विश्लेषण किया है जिसमें हमने देखा है 2,50,00,000 वोट से महाविकास आघाड़ी 2,17,00,000 वोट तक आ गई है, 33,00,000 वोट पीछे चली गई है और महायुति 2,48,00,000 से 3,17,00,000 पे गई है।
आणि 69 लाख वोट बळे आहे। ये बहुत बड़ा अचीवमेंट है। हमने 51% लड़ाई 51% वोट्स की लड़ाई लड़ने की बात कही थी तो महायुति करके हमको 49% वोट है और बीजेपी को 52% वोट है और महाविकास आघाड़ी 33% पर वापस चली गई है। इसका मतलब लोकसभा में जो झूठा कहा गया था जनता ने झूठ को नकारा है। लोकसभा में जिस प्रकार से उन्होंने झूठी बातें कही थी जनता ने थोड़ा उनको साथ दे दिया था लेकिन जनता ने समझ लिया है कि महाविकास आघाड़ी के लोग झूठा बता रहे थे लोकसभा में मोदी जी के खिलाफ षड्यंत्र कर रहे थे। इसके लिए थोड़ा कन्फ्यूजन जनता में हुआ था फिर जनता और हमारे वोट्स वापस आ गए हैं और ये बहुत बड़ा अचीवमेंट महायुति के लिए है। हमने यहाँ पर जनता का आभार माना है। हम सारे मतदाताओं का आभार मानते हैं और निश्चित रूप से आगे भी जनता हमारे साथ रहेगी। महायुति की सरकार बनेगी, डबल इंजन सरकार महाराष्ट्र के लिए काम करेगी और हम आगे भी और अच्छा विजय की ओर जाएंगे। खोटारडेपणाचा कळस आहे। जेव्हा लोकसभेमध्ये 33 जिंकल्या म्हणजे महाविकास आघाडी जिंकली तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती। आता तुम्ही हरले, तुमचे मत कमी झाले, तुम्ही नाकर्तेपणा खोटारडेपणा तुमचा लोकांनी आता मान्य केला म्हणजे लोकांनाही वाटलं की महाविकास आघाडीचे लोक खोटं बोलतात म्हणून जनतेने त्यांची साथ सोडली आहे। खोटारडेपणाची साथ जनतेने सोडली आणि महायुतीच्या विकास कामाकडे लोकांनी लक्ष दिलं। डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकते जनतेला वाटलं आणि म्हणून डबल इंजिन सरकारला मतं दिली आहेत, मोदींच्या नेतृत्वामध्ये मतं दिली आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोध घ्यावा। 33 लाख मतं कमी झाले महाविकास आघाडीचे, अजूनही सुधरत नाही आहे, अजूनही त्या ठिकाणी धडा घेत नाही आहे, अजूनही त्या ईव्हीएमला दोष देतात आहे, त्या मशीनला दोष देत आहे। खरं त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे आणि पुढच्या काळात त्यांनी यासाठी विचार केला पाहिजे, विचारमंथन केलं पाहिजे। विचारमंथन करण्याऐवजी ईव्हीएमला दोष देत आहे हे तर दुर्भाग्य आहे। भाई साहब कहाँ का जोड़ते हो आप? प्रधानमंत्री जी ने क्या कहा है? एक है तो पूरा हिंदुस्तान सेफ है, एक हो तो हम सारे सेफ है। वो कहा देश के लिए और पूरे समाज के लिए कहा गया, हम सबको एक करने के लिए कहा गया और कहाँ से कहा जोड़ रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।